बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी 31 डिसेंबर पर्यंत सौंदती येथील श्री अल्लमा देवीचे मंदिर बंदच राहणार असल्याचा आदेश जारी केला आहे। बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशामुळे यावर्षीची श्री अल्लमा देवीची 30 डिसेंबर रोजी होणारी पहिली पौर्णिमा यात्रा रद्द झाली आहे। इतिहासात प्रथमच सौंदती श्री अल्लमा देवीची यात्रा रद्द होण्याचा प्रसंग उद्भवला आहे। कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या सौंदती येथील अल्लमा देवीचे मंदिर गेल्या 9 महिन्यांपासून बंद आहे। डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला होणाऱ्या देवीच्या यात्रेला खास करून कोल्हापूर, सातारा, सांगली व पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांची उपस्थिती असते। यावर्षीही 30 डिसेंबर रोजी देवीच्या यात्रेचा दिवस आहे। प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यातील देवीच्या यात्रेला पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि अन्य ठिकाणाहून लाखो भाविक सौंदती डोंगरावर येत असतात। जनतेच्या आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जारी करण्यात आलेल्या प्रशासनाच्या आदेशाला समस्त रेणुका भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटगार गस्ती यांनी केले आहे। जनतेच्या आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जारी करण्यात आलेल्या प्रशासनाच्या आदेशाला समस्त रेणुका भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी केले आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, सौंदती।